क्लास 7 डे 42 मैथ ब्रिज कोर्स ड्राइंग परपेंडिकुलर टू लाइन फ्रॉम पॉइंट आउटसाइड द लाइन। लेट्स प्रैक्टिस ड्राइंग परपेंडिकुलर टू लाइन फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द लाइन यूजिंग अ सेट स्क्वेअर। बघा आता सेट स्क्वेअरच्या मदतीने आपल्याला काय करायचं, एक लाईन दिलेली असेल आणि जो एक पॉईंट आहे आउटसाइडला घ्यायचा आपल्याला लाईनच्या आउटसाइडला आणि तिथून आपल्याला त्या लाईनसाठी परपेंडिक्युलर काढायचं आहे। ड्रॉ लाईन एक्स वाय, एक्स वाय लाईन आधी ड्रॉ करायची। बघा इथं दाखवली आकृतीमध्ये एक्स वाय लाईन। टेक पॉईंट पी एनिवेअर ऑन द आउटसाइड एक्स वाय। बघा पी पॉईंट आउटसाइडला घेतलेला आहे एक्स वायच्या, ते दाखवलेलं आहे। प्लेस वन ऑफ द आर्म ऑफ राईट अँगल ऑफ सेट स्क्वेअर अलॉंग द लाईन एक्स वाय। तो जो सेट स्क्वेअर आहे तो त्याची एक आर्म्स आपल्याला लाईन एक्स वायला घ्यायची। बघा ही घेतलेली आहे। स्लाइड द सेट स्क्वेअर अलॉंग द लाईन इन सच वे दॅट द अदर आर्म ऑफ इट्स राईट अँगल टचेस द पॉईंट पी। नंतर अशा पद्धतीने तो ॲडजस्ट करायचा की जो पी पॉईंट घेतला आहे त्याला सेट स्क्वेअरची दुसरी जी ऑदर आर्म्स आहे ती बरोबर राईट अँगलमध्ये टच करेल। ड्रॉ लाईन अलॉंग द साईड, तिथून लाईन ड्रॉ करायची। पासिंग थ्रू द पॉईंट पी, ती पॉईंट पीमधनं बरोबर ती लाईन ड्रॉ करायची। नेम द लाईन पी एस, त्याला पी एस नेम दिलं आहे आपण। लाईन पी एस इज परपेंडिक्युलर टू लाईन एक्स वाय, इथं लाईन पी एस ही एक्स वायला परपेंडिक्युलर आहे। आता युझिंग कंपोज, कंपोजच्या साह्याने बघा कशा पद्धतीने काढू शकतो आपण। ड्रॉ लाईन एम एन, एक एम एन लाईन घ्यायचं, इथे एम एन लाईन घेतली बघा इथे। ओके, टेक एनी पॉईंट के आउटसाइड द लाईन, एक के पॉईंट घेतला आहे आउटसाईड द लाईन। बघा हा आउटसाईड द लाईन बघा। प्लेस द कंपोज पॉईंट ॲट पॉईंट के अँड युझिंग एनी कन्व्हिनियंट डिस्टन्स ड्रॉ आर्क टू कट द लाईन एम एन ॲट टू पॉईंट ए अँड बी। आता बघा केवर पॉईंटर ठेवायचं कंपोजचं आणि एक कन्व्हिनियंट डिस्टन्स घेऊन एम एनवर आर्क काढायचे दोघं बाजूला, म्हणजे एम एनला ए आणि बीमध्ये त्यांनी कट केलं आहे। प्लेस द कंपोज पॉईंट ॲट ए अँड टेकिंग द डिस्टन्स ग्रेटर दॅन हाफ ऑफ ए बी ड्रॉ अँड आर्क ऑन द लोअर साईड ऑफ द लाईन एम एन। आता बघा इथे एम एन आहे आपल्याकडे, तर एम एनच्या ए बी आहे आपल्याकडे, ए बीचा हाफ डिस्टन्स घ्यायचा, हाफ किंवा हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आणि त्या लाईनच्या खाली आपल्याला आर्क काढायचे, म्हणजे एवर पॉईंटर असेल हा आर्क काढला, बीवर पॉईंटर असेल हा आर्क काढला, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर के आणि टी काय करायचं, जॉईन करायचं आहे बघा इथे। आणि अशा पद्धतीने आपल्याला परपेंडिक्युलर्स ड्रॉ करू शकतो आपण, तो सेंड करायचं।